जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देश पातळीवरील सर्वात मोठी वैद्यकीय निमा जामनेर तालुका संघटनेच्या माध्यमातून जामनेर शहरातील पोद्दार जिनियस इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी धन्वंतरी पूजन आणि धन्वंतरी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आरोग्य सेवेसाठी समर्पित आयुष्य जगत असताना आपल्या कार्यातून सेवेतून ज्यांनी आदर्श निर्माण केला अशा डॉक्टर पंढरीनाथ बद्रीलालजी बसे, डॉक्टर मधुकर भावडू चौधरी, डॉक्टर सीताराम दगडू महाजन, डॉक्टर स्नेहांकिता जगन्दादा लोखंडे, डॉक्टर वामन केशव पाटील या डॉक्टरांचा गुणगौरव करत त्यांना भगवान धन्वंतरी सन्मानाने गौरवण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमा जामनेर तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदलाल पाटील होते, तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर राजेंद्र ललवाणी, डॉक्टर सुषमा पाटील, डॉक्टर संजीव पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे, डॉक्टर नीलकंठ यांच्यासह जामनेर शहरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते। ही संकल्पना परत मांडली आणि चर्चा झाली।
सगळं निवळलेलं आहे वातावरण, तर आपण ही परंपरा पुढे अजून आपल्याला चालू ठेवायची, त्यामुळे महिनाभरामध्ये या कार्यक्रमाचं सगळं उभं राहील आणि आज आपण हा गोड असा प्रसंग अनुभवत आहोत. या काळामध्ये निमाच्या संपूर्ण तालुका भरामधल्या आपल्या सदस्यांनी अतिशय हिरिरीने भाग घेऊन यामध्ये आपलं योगदान दिलं. देश पातळीवरची सगळ्यात मोठी वैद्यकीय संघटना निमा आहे आणि आपण याचे सर्व सदस्य आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. गरुड असतो बघा, आपल्याला माहिती आहे गरुड हा आकाशामध्ये खूप उंच उंच भरारे घेत असतो. असा हा गरुड आहे की ज्याला मी म्हणेल तू गर्व करू नकोस, कारण पंख जरूर तेरे, पंख जरूर तेरे फैलते होंगे ऊंचाइयों को छूने, नजर तेरी आसमां से ढूंढ लेती होगी भक्ष्य, और एहसास तेरा इतना हल्का जो पता भी न चले, पर ए परिंदे तू इतना भी नहीं इठला, पर ए परिंदे तू इतना भी नहीं इठला, हमने भी देखा है अपने हौसलों से ऊंचाइयों के शिखर पार होते, अपनी प्यार भरी नजर से दुख दर्द निवारते, और अपने बड़प्पन से होते हुए भी न होने का एहसास जताते हमारे इन अभिभावकों को. तो हमारे आज के शाम के ये अभिभावक, इनका मैं तहे दिल से शुक्रिया गुजार करता हूँ. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे पहिले सन्माननीय सत्कारार्थी अतिथी माननीय डॉक्टर पंढरीनाथ बद्रीलालजी बसेर सर यांचा परिचय. बद्रीलालजी बसेर सर जन्म 15 सप्टेंबर 1947 वय 75 वर्ष, ऑक्टोबर 1970 साली आरटी मेडिकल कॉलेज अकोला येथून MFAM पदवी प्राप्त केली. प्रॅक्टिसची सुरुवात त्यांनी माळी गल्ली जामनेर येथे करून सध्या फाजुरा येथे प्रशस्त असे मोठे हॉस्पिटल त्यांनी उभारले आहे. सचिन सरांच्या शब्दात गमतीने सांगायचं म्हणजे दादा नसले की पेशंट जेव्हाही हॉस्पिटलमध्ये येतात तर पहिला प्रश्न त्यांचा हाच असतो की दादा केव्हा येणार आहे, आम्हाला दादालाच दाखवायचं आहे. रुग्णांचा असा पराकृतीचा विश्वास ज्यांनी संपादन केला आहे असे सर्वांचे लाडके तथा आदरणीय असे दादा यांना एक मुलगा, दोन मुली आणि एकूण 3 नातवंडे असा त्यांचा परिपूर्ण परिवार आहे. साक्षीला गुणवेदनाही देवता आहे तर त्यांना नमन करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि निमा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर पाटील सर, तसेच आमच्या जे नांदेड शहर ज्येष्ठ मेडिकल फॅकल्टीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना, त्यानंतर सत्कारमूर्ती डॉक्टर MB चौधरी वैद्यकीय मेडिकल ऑफिसर जळगाव तळेगाव, त्यानंतर आमचे श्रेष्ठ डॉक्टर SD महाजन, आमचे मित्र डॉक्टर विके पाटील जगनदादा आमच्यात उपस्थित आहे, त्यानंतर प्रथित यश संपादन केलेल्या डॉक्टर सौ लोखंडे मॅडम उपस्थित, सर्व मान्यवर, त्यानंतर माझे व्यवसाय बंधू आणि भगिनी. मी बरेच सत्कारार्थी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे, परंतु आज माझा सत्कार म्हटल्यानंतर मी थोडा वेळ विचारात पडलो. आपल्याजवळ काही कुठलं कौशल्य नाही, काही प्रावीण्य नाही, कुठली डिग्री नाही, तरी पण आपला सत्कार थोड्या वेळानं लक्षात आलं की आपल्याजवळ वयाचा दाखला आहे आणि म्हणून आपला सत्कार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस करत असताना नेहमी म्हटलं जातं, त्याचप्रमाणे मी म्हणतो की प्रॅक्टिसमध्ये हेल्दी रिलेशन
आणि हेल्दी प्रॅक्टिस असावी. उगाच कोणाची उणे अधिक करत बसू नये. तसेच आपली तुलना इतर कोणाशी करू नये असं मला वाटतं. प्रतिष्ठित जोक आणि दुसरा आहे वात्रट. प्रतिष्ठित असा की एक 30 ते 32 वर्ष वयवाटाचा सर्व्हिसमॅन असेल किंवा व्यापारी असेल हॉटेल इंडी तो माझ्याकडे आला एक्झामिनेशनसाठी. मी म्हटलं या बसा बसले झोपले झोपा तपासा तपासा. म्हटलं काय होतं काही नाही काही नाही ठीक बर. मग सर्दी आहे नॉर्मल, खोकला आहे नॉर्मल, ताप आहे नॉर्मल. म्हटलं ठीक आहे एक कमरावर घ्या इंजेक्शन घ्या. त्याने पॅन्ट सही केली मी इंजेक्शन दिलं. त्यानंतर मी म्हटलं आता त्या करोटोर म्हणे का. म्हटलं तुम्ही इंजेक्शन घेतलं नॉर्मल, आता ॲबनॉर्मल इंजेक्शन द्यायचं आहे कारण माझ्याकडे नॉर्मल कोणी देते सगळ्या ॲबनॉर्मल देतात. आर टी ए मेडिकल कॉलेज अकोला अकोला येथून एम एफ एम ची पदवी सरांनी प्राप्त केली. 24 जानेवारी 1973 पासून सरांनी तळेगावला वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आणि तळेगावचं आणि परिसराचं पंचकृषीचं चित्रच पाडलं. कारण सरांनी या परिसरांनी कुटुंब नियोजनाच्या कामामध्ये होते. साथीच्या आजारांना अजिबात सरांनी भुरळ न ठेवता नेहमी धडाडीने आणि अग्रेसर राहून सर्व साथींच्या निवारण करण्यामध्ये मुलांचे योगदान आपल्या पूर्ण 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये दिलेले. सरांना दोन मुलं एक मुलगी आणि 19 नातवंड असा मोठा परिवार आहे. सरांची टीम आणि भावंडांचे सरांच्या भावांचे 407 डॉक्टर या कुटुंबामध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे सरांचे नाव पूर्वा राजेश चौबे हिने नुकतंच अतिशय अतुलनीय यश संपादन केलेले आहे. पूर्वाने 720 पैकी 637 आणि फिजिक्समध्ये 180 पैकी 175 गुणांसह ती हीच परंपरा ते पुढेही चालू ठेवतील त्यांच्यासाठी मी त्यांना सदिच्छा देतो. आजच्या या सोहळ्याचे मला दोन वैशिष्ट्य जाणवली. ती म्हणजे पत्रिकेवर मी दोन वेळा म्हटलं की हा सत्कार सोहळा आहे का सन्मान सोहळा आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण ज्येष्ठांचा मान राखतो त्यांच्याविषयी आपुलकी दाखवतो. सत्कार या शब्दात एक फॉर्मॅलिटी असते पण सन्मान हा शब्द एक अचूक रीतीने निवडला गेलेला आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य की अशा सोहळ्याला आपण बाहेरच्या क्षेत्रातील प्रमुख अतिथी वगैरे बोलवतो पण आपण आपल्याच क्षेत्रातील ज्या लोकांनी पूर्वी अनेक पदावर काम केलेलं आहे किंवा सध्याचे कार्यरत आहेत अशा प्रमुख अतिथींना इथे आमंत्रित केलेलं आहे. राहिला प्रश्न थोडं दोन शब्द सांगायचा. खरं म्हणजे हा आमच्यासाठी एक भाऊक क्षण आहे सर्व सत्कारार्थीसाठी. तर काय बोलायचा हा प्रश्नच आहे. तरी नरेशने सत्कारार्थींना फॉर्मेट दिलेलं होतं त्याच्यावर एक कौटुंबिक माहिती तसंच आपलं शिक्षण कसं झालं शिक्षण क्षेत्रातील विशेष प्रावीण्य किंवा जीवनात घडलेल्या विशेष घडामोडी किंवा काही संदेश असे कॉलम होते. त्या अनुषंगाने थोडं बोलायचा मी प्रयत्न करतो. माझं मूळ गाव हिवरखेडे बुद्रुक शेतकरी कुटुंबातील माझा जन्म. 3 भावंडे आणि आई असा परिवार आहे. वडील शेतकरी होते. आणि वैयक्तिक कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला 2 मुलं. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर USला वॉशिंग्टन DCला असतो आणि मुलगी आपल्याच क्षेत्रात BMS केलेलं आहे तिने. जावई नुकत्याच मागील 15 वाड्यात त्यांनी पल्मनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये DM केलं. ते आपल्या स्वप्नीलचे क्लासमेट. मला वाटतं आपल्याकडे 2 स्वप्नील आहेत. स्वप्नील सैतवाल यांचे ते क्लासमेट. आणि माझ्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोलायचं झालं शैक्षणिक प्रवासाबद्दल तर 7वीपर्यंतचं माझं प्रायमरी एज्युकेशन हिवरखेड्यालाच झालं. 9 हायस्कूल एज्युकेशन न्यूली स्कूल जामदेव. त्यावेळेस 10-2-3 हा पॅटर्न नव्हता. जुनी SSC होती जुनी 11वी आपण ज्याला म्हणायचं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेडिकलला जायचं झालं तर आपल्याला FY BSC करावं लागायचं. त्यासाठी मी प्रताप कॉलेजला होतो.
आणि त्यानंतर पीजे मेडिकल मधून मी ग्रॅज्युएट केलं. शैक्षणिक प्रवासातील विशेष गोष्ट सांगायच्या म्हटल्या तर दोन गोष्टी माझ्यासाठी सुखद धक्का देणाऱ्या होत्या. आठवी मध्ये ज्यावेळेस मी न्यूली स्कूलला होतो, 6 महिन्याची परीक्षा झाल्यानंतर 6 महिन्याचा निकाल दिवाळीच्या सुट्टीनंतर लागतो, तर अचानक एके दिवशी येऊन आला आणि त्याने सांगितलं, सीताराम महाजन कोण? हे सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं. आता मला शंका आली की आपल्या हातून तर काही चूक झालेली नाही आहे आणि कशासाठी बोलवलं असेल. तसं भीतच मी सरांच्या रूममध्ये गेलो, तिथे थोडी विचारपूस झाली आणि नंतर मग घरी कोण असतं, तुला कोण शिकवतं किंवा तुला कुठे शिकवणी वगैरे लावलेली आहे का असं विचारण्यात आलं. आता तसं काहीच नव्हतं आणि नंतर मग त्यांनी माझे परत आपण मला विचारलं की हे तुझंच हस्ताक्षर का. त्यावेळेस मला एक सवय होती, मी तसा लेखती पण त्यावेळेस मी दोन्ही आधारलेली यायचे, तर काय व्हायचं हस्ताक्षरामध्ये थोडा फरक असायचा, तर त्यांना ती शंका आली. तसंच तू काही कॉपी वगैरे केली का वगैरे असं सर्व विचारपूस झाली. मग भिंतीतच मी तिथून बाहेर पडून माझी सुटका झाली आणि अर्ध्या दोन तासाने आमच्या क्लास टीचर पेठे मॅडम वर्गात आल्या आणि त्यांनी मला धीर दिला की तू काही घाबरू नको, तसं काहीही नव्हतं, तू सर्व तुकड्यांमधून सर्वप्रथम आलेला आहे. आणि त्यावेळेस आता थोडं सांगायचं म्हणजे की आपल्या वैद्यकीय क्षेत्रात तरुण मंडळीशी बोलताना जाणवतं की थोडी निगेटिव्हिटी पसरते. निगेटिव्हिटी या अर्थाने म्हणतो मी की आता थोडं आपलं पेशंटचं वागणं थोडं पहिल्यासारखं राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण वारंवार पेपरला बघतो की डॉक्टरांना मारहाण होते, त्यांच्या दवाखान्याची मोडतोड होते, एवढं एस्टॅब्लिशमेंट केलेलं असतं त्याचं नुकसान होतं. तर यामुळे निगेटिव्हिटी आपल्यात येते आणि प्रोफेशनबद्दल थोडं आपण डिमोटिवेट होतो. पण मला वाटतं डिमोटिवेट होण्यापेक्षा आपण त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे. बसेल दादांनी तेच सांगितलं की आपण हाऊ टू हँडल द पेशंट हा महत्त्वाचा पार्ट आहे. तर डिमोटिवेट झाल्यामुळे आपण रिस्क घेण्याचं टाळतो आणि कोणत्याही क्षेत्रात रिस्क घेतल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. नो पेन नो गेन. आणि आपलं असं झालेलं आहे की रॉबर्ट किओसाकीच्या याच्यानुसार पाडऱ्यांनुसार आपण सेल्फ एम्प्लॉई आहोत, आपल्याला पेन्शन नाही. आणि जे गव्हर्नमेंट सर्वंट आहात त्यांनाही 2005 पासून पेन्शन नाही. त्यामुळे आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम मधून आपल्याला प्रॅक्टिसमध्ये थोडीफार फीस ही घ्यावीच लागेल. फक्त वीज घेताना आपण ती आपल्या आवाक्यात आहे का हे बघणं फार आवश्यक आहे. त्यासाठीच म्हटलं जातं की डू द जॉब व्हॉट यू लव, अदरवाईज लव द जॉब व्हॉट यू आर डूइंग. जगनदादा लोखंडे जन्मदिनांक 18 जुलै महिलांना गट विचारले जात नाही म्हणून आम्ही मॅडमना त्यांचं जन्मस्थान विचारले, फक्त जन्मतारीख विचारली आहे. 1981 साली स्ट्रोक होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला येथून DHMS प्रॅक्टिसची सुरुवात केली. 1981 साली जमनेरला नगरखाना येथे, जेथे मॅडमनी मॅडम आजही अविरत प्रॅक्टिस करत आहात. परिवार 2 मुली आणि 3 नातवंडे असा पूर्ण परिवार आहे. माननीय जगनदादा यांच्यासारखा जीवाभावाचा सखादार जोडीदार म्हणून त्यांना लाभला. पर मॅडम अतिशय पर्यटन प्रिय आणि कुटुंब वत्सल असं अध्यात्माचा ठेवा लाभलेला आहे. त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने पॉलिक्लिनिक व हॉस्पिटल विथ OT हे कन्सेप्ट नामण्यासारख्या ठिकाणी सर्वात प्रथम मॅडमनी रुजवले आहे. मॅडमनी प्रॅक्टिसच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत तब्बल 40,000 अधिक प्रसूती केल्या आहेत आणि झिरो आहे. म्हणजे मॅडमनी ज्या काळामध्ये प्रॅक्टिस सुरू केली पाहिले जाता आता जेवढा आपल्या सोयी सुविधा मिळतात त्या काळामध्ये तेवढं सोयी सुविधा नसून सुद्धा मॅडमने रेकॉर्ड 0 आहे त्यांचा. त्याचप्रमाणे नव्हती किंवा मुलगी झाल्याच्या निर्गंडातून जन्मलेल्या काही तारखेच्या मुला मुलींना सांभाळून त्यांनी त्यांना योग्य पालकत्व मिळवून दिले आहे. स्नेहांकिता जगनदादा लोखंडे मॅडम यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर विनंती करतो मंचावरील मान्यवर माननीय
डॉक्टर सीमा पाटील मॅडम, माननीय डॉक्टर सुषमा पाटील मॅडम आणि माननीय डॉक्टर नीना जाधव मॅडम, उपाध्यक्ष नीमा वुमेन्स फोरम, या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी मॅडमचा सत्कार करायचा. लाईव्ह कव्हरेज. मिनल चौधरी मॅडम, सुधीर वाईकर, जेबीएन महाराष्ट्र यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. आज जिओ हजारो साल साल के दिन हो त्याच्या सुद्धा मिनल चौधरी. यानंतर कुणी पत्रकार बंधू भगिनी उपस्थित असलेले मान्यवर व्यासपीठावर माझे सहकारी, माझ्यासोबत प्रॅक्टिस करणारे एस डी महाजन, विजय दादा, चौधरी सर, बसेर दादा सर्वांना आणि बाकीचे सर्व यंगस्टर जे आता सध्या प्रॅक्टिस करते सर्वांना नमस्कार. तुम्ही मला म्हणजे खरं मन खूप भरवून आलेले. तुम्ही आमचा सत्कार केला ना असं कुठेतरी मनात असं मनाच्या कोपऱ्यात इतकं सुखद वाटते ना की मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यावेसे वाटते. कुणीतरी आपला असा सत्कार कोणी सुरू ही पद्धती सुरू केली ती नेहमीसाठी सुरू ठेवावी असं मी अध्यक्षांना विनंती करतो. खूप खूप मनापासून बरं वाटतं. आता माझ्याबद्दल सांगायचं, मला याच्यापर्यंत यायला खूप कष्ट करावे लागले, पण असं सहजासहजी काहीच मी आलेलं नाही. कारण मी तिकडची खूप गरीब परिस्थितीतून आलेली व्यक्ती आहे. इकडे श्रीमंत नवरा मिळाला मला, पण तिकडनं खूप गरीब परिस्थिती होती. मी वयाच्या 13व्या वर्षापासून नोकरी करते. मी सगळ्या प्रकारचे काम केले, दुधाच्या बाटल्या टाकल्या, पेपर वाटले, किराणा आणून दिला, लोकांचा सर्व केलं. मी माझ्या पायावर माझं शिक्षण केलं, कारण आमच्या घरात मी अनवांटेड चाइल्ड होते. मला तिसऱ्या नंबरवर नंबर लागला. स्त्री मुली असल्यामुळे मला पाहिजे तसं तिकडे माझ्या आईला राग आला होता की आपल्या तिसरी मुली नाही. म्हणून मला दोन मुली झाल्या, मला त्याचा जास्त आनंद आहे की मला फक्त दोन मुली वाटतं. त्यामुळे मी माझ्या पायावर स्वतः उभी राहिले. मी शिक्षण घेतलं, मी डॉक्टर व्हायच्या आधी मला असं तुमच्यासारखं छान कॉलेजमध्ये जाऊन काही एन्जॉय करता आलं नाही, किंवा खूप असं सरांची खेचता आली नाही, किंवा अशी मजा करता आली नाही. ते मला आधी नोकरी करावी लागली. त्यासाठी मी बी एस सी पार्ट वन केलं, त्यानंतर मी बी एस सी नर्सिंग केलं. मी जी एन एमचा कोर्स केला, 4 वर्षाचा नर्सिंग पुण्याला केलं. नाशिकला नोकरी केली, तिथून मी अकोल्याला स्टाफ म्हणून नर्सिंग स्टाफ म्हणून रुजू झाले. मी लेडी हार्टिंगला नर्सिंग स्टाफची 4 वर्ष नोकरी केली. तेव्हा नंतर मग दादांना म्हणजे जगनदादांना वाटलं, तुमच्या दादांना वाटलं की बा तिच्या मनात डॉक्टर व्हायचं, कारण मला लहानपणापासून डॉक्टर नाही तर ॲक्टर दोनच व्हायचं आईच्या. म्हणजे पुढे आठवडाच असल्यामुळे ॲक्टर होणं तर शक्य नव्हतं, पण डॉक्टर होण्यासाठी मग दादांनी माझी ॲडमिशन श्राव मेडिकलला घेतली. आणि मी नोकरी सांभाळून घरातल्या सर्व माझे सगळे डीर आखी जण माझ्याजवळ शिकायला होते, त्यांच्या सर्वांचा स्वयंपाक करून सर्व सर्व त्यांच्याकडून चालत. तेव्हा आमची परिस्थिती नव्हती, आम्ही नोकर लावावे. आता माझ्याकडे चार नोकर आहे, पण तेव्हा परिस्थिती नव्हती. ते सर्व सांभाळून मी कॉलेज केलं, कॉलेज करून नोकरी करून मी डॉक्टर झालं. असं त्यात परत नंतर मी शेवटच्या वर्षाला असताना मला मुलगा झाला, तो वाढला. त्याच्यानंतर मी तिथून 80 सालात मी इथे आले. 31 ऑक्टोबरला मी म्हणजे शेवटचा पेपर दिला, मी जामनेरला आला. जामनेरला आल्यानंतर मग मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर 12 नोव्हेंबरला मुलगी झाली. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण दवाखाना सुरू करायचा आहे, कारण मी वय असं झालं होतं दादा जिल्हा परिषदला निवडून आले, त्यामुळे मला परत अकोल्याला जाणं शक्य नव्हतं. त्यांचा राजकारणात असल्यामुळे मला इकडेच राहावं लागणार होतं. त्यामुळे मग मी सगळं की आपण नोकरी सोडायची आणि प्रॅक्टिस करायची, म्हणून मग मी 8 एप्रिलला दवाखाना टाकला. 8 एप्रिल 81ला दवाखाना
तेव्हा 700 रुपयामध्ये चहा पाणी चिवडा याच्या सर्व्यासोबत मी दवाखाना सुरू केला. तेव्हा फक्त 700 रुपये लागले. तेव्हा सर्व आले होते माझ्या आईला, आरिन दादा होते, बशीर दादा होते, व्ही एस पाटील होते, सर्व डॉक्टर्स आले होते तेव्हा. आणि राष्ट्रीय दादांमुळे सर्व मनोज नदीशेठ सर्व सर्व होते. आणि ते तशा ह्याच्यात मी सुरू केलं. माझे सासरे पण होते तेव्हा, सर्व जण होते. सर्वांच्या आशीर्वादाने मी दवाखाना सुरू केला. बेड नव्हते, काहीच नव्हतं, साधं केलं सुरुवात. तेव्हा अशी हे होते पद्धत की घरी जाऊन डिलेवरी करायची. मम्मी मला विचारायला की आपण घरी जाऊन तिथे 2-2 तास बसायचं, ते डिलेवरी व्हायची, ते बागडायचं नाही. म्हणजे बऱ्याच अडचणी यायच्या. त्या नदीतून पुण्यात जायचं म्हणजे आपल्या पाण्यातून जावं लागायचं, रात्री बेरात्री उठून जावं लागायचं. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की आपण त्याच्यापेक्षा मॅटर्निटी सुरू करायचं. आणि मग मी नोव्हेंबरला मॅटर्निटी सुरू केलं. मॅटर्निटी सुरू केल्यानंतर पहिला पेशंट माझा तेव्हा देवळे, मात्र मम्मी मागे वळून बघितलंच नाही. मग एकदा मी पिकअप घेतला तर मग सुरुवातच झाली. आणि त्याच्यानंतर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पुढे पुढे जात नाही. त्यानंतर मग 5-6 वर्षानंतर आमच्या अशा लक्षात आलं की आपण जळगावला पेशंट पाठवतो, मग तिथे सीझर होतं, मग बाकीच्यांना जायला यायला त्रास होतो. म्हणून मग आम्ही पॉलिक्लिनिकची आयडिया आमच्या डोक्यात आली दोघांच्या. प्रत्येक वेळी दादाने मला साथ देत गेले. पॉलिक्लिनिकमध्ये म्हणतात ना, यशस्वी माणसाच्या मागे बाई असते, पण बाईच्या माझ्या बाबतीत उलटे. माझ्या बाबतीत दादा माझ्या नेहमी सोबत. पॉलिक्लिनिकची पहिल्यांदा आम्ही गुंतवणूक केली. पॉलिक्लिनिक सुरू झाल्यानंतर सर्वांनी, विके दादा, एसी दादा, सर्वांनी मला खूप भरभरून मदत केली. आमच्या वेळेला एकदम हेल्दी कॉम्पिटिशन होतं. तुझा पेशंट एक आपला काय झालं कसं सगळे त्याला असं नाही करायचं की बाबा ते आपल्याला काय काय येत नाही असं प्रकार नव्हता. खूप हेल्दी कॉम्पिटिशन होते आमच्या वेळेला. सर्व जण एकमेकाला सांभाळून घ्यायचं. आम्ही मग पॉलिक्लिनिक सुरू केलं. मग उल्हास पाटील, मकरंद चौधरी, रायसोनी, संजीव भेरू, भरपूर नावं आहेत. त्या अभिनेतीवाला मॅडम वगैरे सर्व सर्व, त्या स्टील महेश्वरी मॅडम, सगळ्यांनी यायला लागल्या. मग आम्ही प्रत्येकाला असं एक एक वार करून दिलं आणि प्रत्येकांचं मग सुरुवात केली. असं करत करत पॉलिक्लिनिक शिकलं. त्या मिलमेलमध्ये ललवाणी सर, कांजू डॉक्टर, नंतर विके दादा, आम्ही म्हणजे बायसिकल आमच्याजवळ गाडी नव्हती, फोर व्हीलर नव्हती. आम्ही बायसिकलवर खेडोपाडी जाऊन होमिओपॅथी संघटन वाढवण्यासाठी काम करायचं. सगळ्यांना आम्ही जाऊन भेटायचं, ज्या हे घ्यायचं त्यांचे म्हणजे संघटन कसं वाढेल, आपल्याला काय काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही डिस्कस करायचं. तेव्हा मी लेडीज 31 डॉक्टर होते, DABS केलेली, म्हणजे होमिओपॅथीचे 31 डॉक्टर. आता पण 77 डॉक्टर आहे लेडीज, पण मला या लोकांनी कधीच जाणून दिलं नाही मी 1 म्हणजे लगाडी डॉक्टर झाले, विके दादा झाले, कांबी आणि मला आम्ही सर्वे सोबतच द्यायचं, सोबतच सर्वे काम करायचं. आणि खूप म्हणजे एकी होती आमच्या, आता सरकारचं खूप नव्हतं. मग आम्ही संघटनेसाठी पण काम केलं. असं करत करत माझा प्रवास सुरू राहिला. मला माहीत नाही माझ्या हाताने किती डिलेवरी झाल्या. तर माझ्या प्रॅक्टिसमधला सर्वात आनंदाचा क्षण असेल तर मला जेव्हा ते बाळ जन्माला येतो तो त्याचा अंश स्पर्श आणि त्या बाईची सुटका झाल्यानंतर तिने टाकलेला उत्साह झाला. त्या दोन गोष्टी पाहिल्या की मला खूप बरं वाटतं. तुम्ही डॉक्टर मला की आपण कुणाला तरी एका चिखलातून एक गाय बाहेर पाहिजे. प्रत्येक वेळी हा अनुभव येतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण डिलिव्हरी आता बंद करावं. आता 70 साल आपण पूर्ण गेले आयुष्याचे, आता आपण थांबावं. पण डिलिव्हरी आली की आपोआप मला असं वाटतं की नाही, जे संकट आलं आहे आपण त्याची करून द्यायची आहे. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी रेट माझा जास्त आहे. सीझर नाही, सीझर असेल तर आता तर महिने पहिले करायचं. पण मी आता आरके दादा, सोनोनीदा या सर्वांकडे कुठे जात, माझी जिथे जातात तिथे जा पाठवून देते आता सीझरचे पेशंट. पण बाकी नॉर्मल डिलिव्हरी मी अजूनही करते आणि मला त्यात खूप खूप समाधान. मस्त हँडल करतात सर्व गोष्टीची आम्हाला नाही, खूप छान हँडल करतात. तुम्ही मस्त कपडे इतके सुंदर राहतात, इतके छान राहतात, इतके छान बोलतात, खूप छान बोलतात. मला त्या स्वाती विश्वविद्यालयाला खूप कौतुक आहे. इतकी सुंदर म्हणजे तिला पाहिलं नाही मी फ्रेश होते. खूप मस्त वाटतं मला स्वातीकडे पाहिलं. म्हणजे रिअली ॲप्रिशिएट आहे मला. आणि खूप मस्त वाटतं, तुम्ही खूप छान करतात. तुमच्यात तो एक आहे, पण तुमच्यात एक वाईफ म्हणे सर्व इन्स्टिट्यूटमध्ये की तुम्ही एकमेकाची टांगी जी आमच्यात होती, ती मात्र तुमच्यात एक वाईफ म्हणे. उगाच कशाला, माझं मत आहे जे आपल्या नशिबात असेल ना तेवढंच आपल्याला मिळणार आहे. मग तुम्ही पियारो ठेवा की अजून कोणाला सांगा की अजून काहीही सांगा. तुमच्या नशिबात त्या दिवशी जर 50 रुपये असते तर 50च मिळते, त्याचे 500 होऊ शकत नाही. तुम्ही काहीही करा. नंतर मग समाज
बद्दल बोलायचं झालं तर आमच्या लोकांचं एक स्वप्न होतं ते आम्हाला दोनच मुलं करायचे काही होते मुलगा हो मुलगा हो मुलगा मुलगी हो किंवा दोन मुली होते पण आपण 100 मुलांचे आई वडील होते आणि त्या रीतीने आम्ही सुरुवात केली आम्ही मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतो ज्यांना खरंच खूप शिकायची आवड आहे अशा मुलांना आम्ही दत्तक घेतो त्यांचं शिक्षण लग्न सर्व पूर्ण करतो कुणाला घर पाहिजे असेल घर करून देतो कुणाला लग्नासाठी अडलं असेल लग्न करून देतो यांनी असं समाज केले आम्ही दोघे नवरा बायको करत राहतो याप्रमाणे आतापर्यंत 100 ला 7 मुलं अजून कमी आहे ते 90 झाले यांचं आम्ही शिक्षण केले कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी सिस्टर आहे असे खूप मुलं आहेत एक दिवस त्या मुलांनी सरकार केला मी तुम्हाला सर्वांना बोलवे त्या माझ्या फंक्शनला असे आमचे समाज केले सुरू आहे राजकारणाबद्दल बोलायचं तर मला त्यात इंटरेस्ट नाही कारण पहिल्यांदाच मी नगराध्यक्ष जेव्हा झालो होतो लेडी तेव्हा काम करायला गेले होते तेव्हा संजीव डॉक्टर पण होते माझ्यासोबत पण जेव्हा मला माघार घ्यायला लावली तेव्हापासून मी सर्वत्र राजकारणात पडायचं नाही त्याच्यानंतर मात्र मी 6 टर्म झाले 30 वर्षापासून विकास सोसायटी कामऱ्याला निवडून येते आहे आताही सध्या निवडून आलेली आहे मेंबर आहे विकास सोसायटीचे याप्रमाणे राजकारणात पण आहे समाज कार्यात पण आहे आणि मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप सुखी आहे खूप समाधानी आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर पण ते समाधान पाहिजे असेल तर तुम्ही पैशाच्या मागे न धावता तुम्हाला उत्तर तुम्हाला कसा आनंद सेवेतून मिळवता येईल याच्याकडे जर लक्ष दिलं तर माझ्यासाठी 100% तुम्ही सुखी समाधान तरी पण मी मागच्या 1 डिसेंबरला गिरनार पर्वत चढून आले उतरले मला सध्या कुठलीही बिमारी नाही कुठलीही गोळी लागत नाही पडल्याबरोबर 15 मिनिटात मी गाठ झोपते त्यामुळे हेल्दी पण आहे आणि खूप सुखी समाधी बस एवढं बोलते मला इथे आमच्या सरकार केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी आजचा धन्वंतरी पूजन आणि धन्वंतरी पुरस्कार 16/2022 या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आमचे निमाचे अध्यक्ष श्री नंदलाल पाटील जामनेर शहर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे तसेच माझे सर्व सहकारी उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि आजचे पुरस्कारार्थी आमचे सन्माननीय सर्व डॉक्टर्स ज्यामध्ये भुके दादा असतील एमपी चौधरी दादा असतील एसके दादा असतील आमच्या मम्मीजी स्नेहांकी बाबा खंडे तसेच बसेर दादा या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण जाणताच आहात आजचा हा सोहळा गेल्या 2 वर्षांपासून यामध्ये खंड पडलेला होता परंतु आमचे मित्र नंदलाल पाटील यांनी सर्वांसमोर प्रस्ताव मांडला की आपण ही परंपरा परत सुरू करायची आणि आपले जेवढे ज्येष्ठ लोक आहेत त्या सर्वांचं आपण सत्कार करायचा आजचे सरकारार्थी आपण जर बघितले हे माझ्या प्रॅक्टिसमध्येच नव्हे तर माझ्या जीवनाशी सुद्धा निगडीत आहेत विके दादा असतील एम के दादा असतील ज्यांनी मला प्रॅक्टिसमध्ये एकदम मोलाची मदत केलेली आहे एम के दादाचे चिरंजीव राजेश माझा लहानपणापासूनचा मित्र त्याचप्रमाणे एस डी दादा यांचं मी लहानपणी पेशंट होतो बसेर दादा यांचं मी लहानपणी पेशंट होतो आणि माझ्या प्रॅक्टिसची मातृत्वाची जी म्हणता येईल मला म्हणजे जन्मतीला मला आई नाही परंतु माझ्या वैद्यकीय व्यवसायाची जी जन्मदात्री आहे ती खऱ्या अर्थाने आहे आमची मम्मीची मी त्यांना मम्मीजीच म्हणतो डॉक्टर स्नेहांकिता लोखंडे माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात ही खऱ्या अर्थाने मम्मीजींमुळे झाली आपण आज मला ज्या गोष्टीवर पाहतात त्यामध्ये सर्वस्व मला पाठबळ देणारे आमचे जगनदादा माझे मामे सासरे आहेत परंतु त्यांनी मला नेहमी मुलाप्रमाणेच वापरले मला नेहमी मार्गदर्शन केलं आणि या सर्वांचं मी नेहमी ऋणीच राहील कारण रेल्वी दादा झालं एमपी दादा झालं विके दादा झालं प्रॅक्टिसमध्ये केव्हाही अडचण आली राजकीय असो सामाजिक असो कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणतंही कार्य असू दे या सर्वांनी मला एकदम मोलाची साथ दिली त्याबद्दल म्हणजे आमचे हे जे पुरस्कारार्थी निवडले निमाने बैठक म्हणजे सर्व नावं काढले त्यात एकही नाव असं नाही की त्यामध्ये आपण त्यांच्या आयुष्यात बघितलं संपूर्ण आयुष्य त्यांचं संपूर्ण आयुष्य आरोग्य सेवेसाठी वाहिलेलं आहे आज त्यांचा पुरस्कार आमच्या हातून दिला गेला त्याबद्दल अभिमानाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही आज आम्हाला इथं बोलवलं आम्हाला मान सन्मान दिला निमा संघटनेचा मी ऋणी राहिलो
आणि दादा जयंती दादा तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत तेवढ्या सगळ्यांनी ते पूर्ण करणार. जे तुम्ही असं म्हणू नका की आम्ही आता म्हातारे जाऊ नाही दादा तुम्ही म्हातारे नाही. आपण प्रत्येक विशेष पार्टीला सोबत असतो प्रत्येक ठिकाणी आपण कासर दादा वगैरे सर्व मॅनेज करतात त्याचप्रमाणे मी माझे कार्यक्रम असतात गेले 10 वर्ष मी अध्यक्ष होतो त्यामुळे आणि त्याच्यामुळे आता चंदू आहे दुर्दा होऊन गेले आपले कार्यक्रम चालूच असतात त्यामुळे आपल्या काची मीडिया होतच असतात. पण आता तुमची जी इच्छा आहे ती आम्हाला समजून सन्माननीय व्यासपीठ पितृतुल्य सन्मानार्थी सत्कारार्थी आणि जमलेले सर्व माझे मित्र आजचा सोहळा खूपच दिवसानंतर मी अटेंड केलेला आहे त्यामुळे आयोजकांचा अगोदरच आभार मानतो. पण ह्या सर्व सन्मानार्थ्यांकडून काय घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे पंक्चुअलिटी ते कंटिन्यू काम करतायत त्यांच्या ओपनिंग ते कधीच ॲब्सेंट नसतात. काही रुग्ण त्यांच्याकडे गेला की डॉक्टर नाही असं म्हणणं त्यांच्याकडे कोणीच सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट सेवा कोणालाच नाही न म्हणणे पैसे असो का नसो हे ते सेवा देतातच. तिसरी गोष्ट ती सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे पेशंट त्यांच्याकडे कुठूनही आलेला असो किंवा कोणत्याही डॉक्टरकडनं आलेला असो ते पहिल्या डॉक्टरविषयी कधीही काही बोलत नाही याला म्हणतात प्रोफेशनल्स. आणि आपण त्यांच्याकडनं तेच घ्यायचं आहे आणि दुसरं काही घेणार नाही आणि त्यांनी आशीर्वादाने ते आपल्यालाही द्यावं सर्वांनी ते घ्यावं असं मला वाटतं. वैद्यकीय अधीक्षक या पदावर असताना खूप आता कायदे कडक झालेले आहेत कठोर झालेले आहेत. रुग्णांविषयी आपण गांभीर्याने वागावं आपली कुवत आपले लिमिटेशन शहराचे लिमिटेशन जाणून आपण सेवा पुरवावी असं मला वाटतं. दुसरी गोष्ट सर्व संघटनेचे पदाधिकारी इथे असताना मला असं वाटतं की आपण रुग्ण आणि डॉक्टर यांच्या समन्वय साधण्यासाठी आपण कुठली तरी एक अशी 4-5 लोकांची समिती नेमावी ज्यात आपले वैद्यकीय सिनियर्स असतील समाजसेवक असतील की जे करून कुठेही काही अप्रिय घटना घडली तर ते समन्वय घडून आणतील आणि आपण ते कुठलाही अप्रिय घटना किंवा कुठले पुढचे तोडफोड वगैरे अशा ज्या घटना डॉक्टरांविषयी होतात ते आपण टाळू शकतो. आपल्या घरामध्ये जे वडीलधाऱ्यांचा आदर आपल्याला शिकवलेला आपली संस्कृती आहे मागे बरेचसे काही वादविवाद झाले होते आमचे मुमकांतदाने सांगितलं होतं की सिनियर हा रिस्पेक्ट पाहिजे नाही तसं सिनियरचा खरोखर रिस्पेक्ट आहे केवळ कॉलेजमध्ये रिस्पेक्ट ठेवून ती गोष्ट नसते की आपल्या परंपरागत जीवनामध्ये आणि आपल्या नित्य आयुष्यामध्ये जेव्हा आपण सिनियर सिटीजन किंवा वरिष्ठांचा सन्मान ठेवू तीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा आज आपण खरोखर लौकिक बघतो आहे. आज माझ्यासमोर जे बसलेले विके दादा यांनी काय दिलं तर प्रॅक्टिसमध्ये त्यांनी गोरगरिबांची सेवा केली म्हणजे माझ्या जेवढं माहीत आहे की त्यांनी कधी लोकांना पैसे मागितल्याने उधारी कारण त्यांच्या गावाचे बरेच लोक माझ्या संपर्कात होते त्यांचे भाऊ सुद्धा माझ्या संपर्कात होते पण त्यांनी कधीच त्यांच्या कोणत्या पेशंटची उधारी ती मागितली नसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घेणारा प्रेमळ असा आपला मनोज त्यांनी दिला मनोजमध्ये जी प्रेमळता आहे ती खरोखर त्यांच्या या प्रॅक्टिसचं द्योतक आहे. डॉक्टर मधुकर चौधरी एम बी चौधरी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे आम्ही शाहपूरला आबाजी नानांच्या जागेत राहत होतो म्हणजे कोणी कितीही आजारी मुलगा असला किंवा आजारी व्यक्ती असला त्यावेळेस पण बाकीचे डॉक्टर पण मॉर्निंग सेशनला व्हिजिट करून जायचे परंतु डॉक्टर चौधरींची चातकासारखी वाट प्रत्येक पेशंट बघायची म्हणजे ते नुसते आले की त्यांचे जे हनुमान सारखे राहायचे आमचे प्रल्हाद भाऊ म्हणजे ते चौधरी डॉक्टर आले आणि ते त्यांचे जे प्रल्हाद भाऊ म्हणून कंपाऊंडर आहे ते त्यांनी 2 गोळ्या जरी दिल्या त्या पेशंटला किंवा नुसतं बोललेही तर त्यांचा कितीही म्हणजे ताप असो मला वैद्यकीय ज्ञानाच्या बाहेरचा येते ते खरोखर त्यांचा बरा झाल्यावाचून राहत नव्हता. आणि त्यांची जी सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की आपल्या प्रियला आधी लाजवेल मेडिकल ऑफिसर
असताना सुद्धा त्यांनी आपलं जे कर्तव्य ते पूर्ण केलंच, परंतु त्याबरोबरही त्यांनी खासगी जी त्या भागामध्ये जेव्हा डॉक्टर नव्हते ती रुग्णसेवा जी दिली त्या कामाचाच खास ध्येय म्हणजे राजेश आले इतक्या मोठ्या पदावर गेला, त्याच्या मुलीलाही चांगले नीटमध्ये मार्क मिळाले, खरोखर याचं कुठे ना कुठे दखल हे नक्कीच घेतलं जाते. पुरस्कार देऊन सन्मान झाला पाहिजे, त्यांना गौरवलं गेलं पाहिजे असं आमच्या मनात आले. त्यावेळेस चांदेल शहराचे जे पदाधिकारी होते डॉक्टर प्रशांत मुंडे दादा, डॉक्टर नीलकंठ दादा, डॉक्टर संजू दादा, सी पाटील दादा, डॉक्टर अमोल साहेब, पराग पाटील, डॉक्टर रवींद्र भटगुजर, डॉक्टर जगदीश पाटील, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर भगवान बैरागी सर यांच्याशी मी चर्चा केली आणि त्या शेतकऱ्याला लगेच त्यांनी दुजोहा भरला. नंतर जिनियस इंटरनॅशनल स्कूल वाकेवरला सुरू झालेली होती, शाळेचं दुसरं वर्ष होतं, अगदी छोट्याशा स्वरूपात आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु तो कार्यक्रम त्यावेळेस खूप वाखाणण्याजोगा होता आणि सगळ्या स्तरातून चांगल्या प्रतिक्रिया त्यावेळेस आल्या होत्या. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुम्ही खूप कार्यक्रम यशस्वी केला, परंतु मित्रांनो कार्यक्रम यशस्वी होण्यामागे एकट्याचं श्रेय नसतं, संपूर्ण निमा संघटनेचं श्रेय त्यावेळेस होतं आणि सर्वांनी एका छताखाली घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. असोसिएशनबद्दल जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला एक सांगतो दादा, निमा संघटना ही अनेक स्तरामधून अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करीत असते, त्यामध्ये गोरगरीब रुग्णांसाठी रुग्णसेवा असो, दिव्यांगांसाठी शिबिर असो, मुलामुलींसाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम असो, मुलींसाठी मासिक पाळीच्या समस्या असो, वेगवेगळ्या तपासणीच्या माध्यमातून रंजल्या गांजलेल्या रुग्णांसाठी निमा संघटना ही नेहमी सदैव मदत करीत असते. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.